आत्म्याला त्याच्या कर्मानुसार सुंदर सुंदर ठिकाणी पाठवले जाते आणि त्या ठिकाणी कधी चांगली अवभगत होते तर कधी त्याला ओल्या बांबूचे फटके मारले जातात. या भौतिक जगात कोणालाही मग ते अन्य देवी देवता असतील किंवा बाकी 84 लक्ष योनी असतील, एक दिवस प्रत्येकाला हा देह सोडावाच लागतो. काही मूर्ख लोक स्वतःच्या बुद्धीने तर्क वितर्क करतात की आत्म्याला भगवत प्राप्ती झाल्यावर तो भगवंताशी एकरूप होतो. हरे कृष्णा. बऱ्याच लोकांना एक प्रश्न पडतो की मेल्यानंतर आपलं काय होतं. काहीचा तर मृत्यूनंतर एक प्रवास असतो यावरच विश्वास नसतो आणि काही अल्पज्ञानी आध्यात्मिक लोकांना तर असं वाटतं की मृत्यूनंतर आत्मा हा अनंतात विलीन होतो. मग विलीन झाल्यावर कुठे जातो, त्याचं स्वतंत्र अस्तित्व नष्ट होतं का? तर असं काही नाही. आत्मा ना कुठे विलीन होतो ना कुठे नष्ट व्हायला जातो. आत्मा अनंतात विलीन होतो म्हणजे मुक्त होतो आणि तो भगवत धामात म्हणजे वैकुंठ लोकी निवास करण्यासाठी जातो. मग तुम्हाला असं वाटत असेल की सगळेच मुक्त होत असतील, नाही, अजिबात नाही, असे व्यर्थ गोड विचार मनात कधीच आणू नका. आत्म्याला त्याच्या कर्मानुसार सुंदर सुंदर ठिकाणी पाठवले जाते आणि त्या ठिकाणी कधी चांगली अवभगत होते तर कधी त्याला ओल्या बांबूचे फटके मारले जातात, तर कधी उकळत्या तेलामध्ये त्याला फ्राय केलं जातं, तर कधी तापलेल्या तव्यावर झोपवलं जातं. असे अनेक कर्मानुसार आपणास भोग प्राप्त होत असतात आणि जर हरीची भक्ती केली तर तो भगवतधामी म्हणजे गोलोक वृंदावनात किंवा वैकुंठलोकी जातो. एकंदरीत हे भौतिक जग आपल्यासाठी परके ठिकाण आहे. जर आपण कोणाच्या घरी पाहुणा म्हणून गेलो तर आपण कायमचं त्याच्या घरी राहतो का? नाही ना. जर एखाद्याने विचारच केला आता पाहुण्याच्या घरी आलो आहे तर आपलंच घर आहे तर राहा कायमचं. 2, 4, 8 दिवस वाट बघेल आणि पाहुणा 9व्या दिवशी पार्श्वभागावर लात मारून तोंडावर म्हणेल चल निघ. असो, मुद्दा काय आहे की भौतिक जग हे आपल्यासाठी एक पाहुण्याचंच घर आहे. जीवात्म्याचे खरं घर हे वैकुंठ लोक म्हणजे आध्यात्मिक जग आहे. पण आपण मूर्ख लोक याच भौतिक जगात कायमस्वरूपी राहण्याचा हट्ट करत आहोत. या भौतिक जगात कोणालाही मग ते अन्य देवी देवता असतील किंवा बाकी 84 लक्ष योनी असतील, एक दिवस प्रत्येकाला हा देह सोडावाच लागतो. पण आध्यात्मिक जगत जीव त्याच्या आध्यात्मिक शरीरातच कायमचा निवास करतो. तसेच आपण परक्या ठिकाणी मनाला वाटेल तसे वागू शकत नाही आणि फक्त आपण आपल्या घरीच स्वतंत्र मुक्तपणे राहू शकतो. तसेच आत्मा आध्यात्मिक जगात मुक्त असतोच. म्हणजे तुम्ही लगेच विचार कराल की मुक्त म्हणजे कसंही वागायचं असं नाही. भगवत धाम हे निरंतर भगवत सेवेमध्ये आणि प्रभूचिंतनात मुक्तपणे जगण्यासाठी असते. म्हणजे या भौतिक जगातील जगणं म्हणजे पारतंत्र जगण्यासारखं आहे. पारतंत्र म्हणजे काय? भगवंत गीतेत सांगतात की इंद्रिय अर्थेषु वैराग्य मन अहंकार वच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषाणु दर्शनम. इह व परलोकातील सर्व विषयांच्या उपभोगाविषयी आसक्ती नसणे आणि अहंकारही नसणे, जन्म मृत्यू वृद्धत्व आणि रोग इत्यादी दुःख व दोषांचा वारंवार विचार करणे, यालाच पारतंत्र म्हणतात. तर आपण अशा या पारतंत्रात मुक्तपणे संचार करू शकत नाही. जीव या जगात आपल्या कर्माची फळे भोगण्यास तयार असतो. काही मूर्ख लोक स्वतःच्या बुद्धीने तर्कवितर्क करतात की आत्मा जन्म मरणाच्या फेरातून मुक्त झाल्यावर म्हणजे आत्म्याला भगवत प्राप्ती झाल्यावर तो भगवंताशी एकरूप होतो. आता मला सांगा, जर एखाद्या गर्द हिरव्या झाडावर रंग बदलू सरडा किंवा हिरवा रंगाचा साप असेल तर आपल्याला तो दिसणारच नाही. म्हणून आपण लगेच असं म्हणू का की तो प्राणी आणि ते झाड एकच आहे. तर झाडाची फांदी आपणास हवी असेल त्याऐवजी आपण साप तोडून आणा, म्हणजे किती मज्जा येते बघा. तर त्या झाडावरील हिरवा प्राणी त्या झाडाशी एकरूप नसतो, म्हणजे आत्मा हा भगवंताशी एकरूप होत नाही. तर त्याला 4 प्रकारच्या मुक्त्यापैकी 1 मुक्ती प्राप्त होते आणि तो सदैव भगवत धामी निवास करतो. जीवाला भगवत प्राप्ती झाली म्हणजे तो एकरूप होतो असं नाही किंवा अनंतात विलीन होतो असंही नाही. तर तो जीव आणि भगवंत आध्यात्मिक जगात वेगवेगळे निवास करतात. त्यांना त्यांचे स्वतःचे असे आध्यात्मिक शरीर असते. तसे दोघांमधील जीवाच्या भगवंताप्रती
असलेला सेवाभाव हा तिथे उपस्थित. चुकीने असंही म्हणतात की आत्मा मुक्त झाल्यावर शून्यात म्हणजे अनंत पोकळीत विलीन होतो किंवा तो निराकार होतो. म्हणजे हे असं झालं की उगा सरबतासाठी साखर भेटली नाही म्हणून त्यात वाळू टाकली आणि त्या वाळूकडून विरघळण्याची अपेक्षा करणं. तसंच आत्मा हा अनंत पोकळीत विलीन होत नाही. परंतु आत्मा या भौतिक जगात असो किंवा अध्यात्म जगात असो, त्या आत्म्याला स्वतःचं एक शरीर निश्चित असतं. आत्म्याचं स्वरूप कधीच नष्ट होत नाही. पण भौतिक जगातील त्याचं जडवत शरीर नष्ट होतं, त्याचं मूळ आध्यात्मिक शरीर कधीही नष्ट होत नाही. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि अशा अनेक विषयावर व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. हरे कृष्णा.